अजित पवार म्हणतात माझे कुठलेही नियोजित कार्यक्रम नव्हते असं असतानाच पुरंदर हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या युवक आणि शेतकरी मेळाव्याचं आमंत्रण पत्रिका समोर आली यामध्ये मार्गदर्शन म्हणून अजित पवार तर प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे होत्या पण अजित पवारांनी कार्यक्रम रद्द केले आणि त्यांच्या जागी कार्यक्रमात खुद्द शरद पवार उपस्थित झाले त्यामुळेच अजित पवारांनी नकार दिला म्हणून शरद पवारांनी कार्यक्रमासाठी होकार दिला का असा सवाल उपस्थित होतोय आज दिवसभर अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात अनेक चर्चांचं वादळ सुरू असताना शेवटच्या क्षणी शरद पवारांनी पुढाकार घेत पक्षाचा नियोजित कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावणं याला अनेक राजकीय अर्थ असू शकतात तर अजित पवारांनी अचानक दौरा रद्द केल्यावर राजकीय के वर्तुळात अजितदादांच्या भाजपत जाण्याच्या संदर्भातल्या चर्चांनी जोर धरला अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्येही आहे आणि म्हणूनच अजित पवारांच्या समर्थकांनी त्यांना थेट पाठिंबा दर्शवला आहे अजितदादा भाजपसोबत गेले तर आम्हीही त्यांच्यासोबत जाऊ असंही ते म्हणतात मी संपूर्ण महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना माहिती की मी दादांचा कट्टर समर्थक आहे दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आजही मी सहमत आहे उद्या जो निर्णय ते घेतील त्यांना माझा नक्कीच मी त्यांच्यासोबत राहील एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो अजितदा समजा भाजप बरोबर जाणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार त्यात काय शंकाच नाही अजित दादा भाजपबरोबर जाणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार त्यात काय शंकाच नाही तर सत्ताधारी नेत्यांकडनं अजित पवारांना वेलकम दादा असं म्हटलं जाते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतनं काय प्रतिक्रिया येतात ते पाहूया पक्षामध्ये कुणी आलं शेवटी पक्ष हा सर्वांसाठी सर्वांचा सर्वांकरता स्थान पक्षामध्ये आहे आणि त्यामुळे पक्षामध्ये कुणीही आलं ज्यांना विचारधारा भारतीय जनता पक्षाची मान्य आहे त्या विचारधारेला त्या ठिकाणी अनुसरून कोणी काम करायला तयार असेल तर कुणी आलं तरी त्याचा पक्षप्रवेशाला कुणाची त्या ठिकाणी ना असतं अजित पवारनी बीजीपी बरोबर जाऊन सरकार स्थापन करण्याचा एक पार्टीचा प्रयत्न तुम्ही बघितलात तर अजित ते पवार असं काय करू शकतील कारण त्यांनी कृतीमध्ये दाखवलं एकदा आणि आता तशा तऱ्हेने जर त्यांनी केलं असेल तर आमची भूमिका काय असणार आमचा काही विरोध त्याला काय असू शकत नाही विरोध करण्याचा एखादा समजा जर राष्ट्रवादीपासून अजित पवारसारखा जर नेता काही आमदारांना घेऊन जर बाहेर पडत असतील तर त्याचं आम्ही स्वागत करू साहेबांनी जर उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा हात काढला तो उद्धव ठाकरेंसोबत दोन आमदार सुद्धा राहणार नाही आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण मट्टीमोल होऊन जाईल आणि ही परिस्थिती उद्धव ठाकरेंना माहीत आहे म्हणून जे भरली मूठ झाकलेली जी आहे थोडीफूट उरलेली आहे उद्धव ठाकरेंची ते फक्त पवार साहेबांमुळे राहिलेली आहे आणि पवार साहेबांच्याच परवानगीने अजित पवार भाजपमध्ये जाणार मी जे पाहतो तर गेल्या काही वर्षांच्या पासून माननीय अजितदादा पवार अस्वस्थ आहेत असं वारंवार दिसत आहे अर्थात हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतचा विषय आहे जास्ती या संदर्भामध्ये ते स्वतः बोलू शकतील आज पण मी त्यांचं बाईट नागपूरच्या तिथे बघितला माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आ, हे सरकार पडू शकत नाही हे माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाविकास आघाडीला सांगितला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट